नाही नाही काही काही कधीतरी सिगरेट ओढून बघितले असेल कधीतरी काय गुटखा खाऊन बघितला असेल काहीतरी टेस्ट तरी कशाची तरी पिअरची काय ते वेगवेगळे ब्रँडी आम्ही विस्की विस्की। पण साहेबांचं राजकारण समाजकारण लहानपणापासून बघितलेलं असल्यामुळं आळस हा आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना आळशी पाण्याचा राग आहे की कुणी आळशी राहायचं नाही दुपारी झोपायचा नाही सकाळी लवकर उठायचं कामाला लागायचं वायफळ वेळ घालवायचा नाही वायफळ खर्च करायचा नाही निर्व्यसने राहायचं अशा सगळ्या गोष्टीचे संस्कार पहिल्यापासून असल्यामुळं कदाचित राज्याला पटणार नाही पण मी पण आज निर्व्यसने कुठलंही काही मला व्यस नाही माहितीये तुमच्या निर्व्यसनीबद्दल सगळ्यांना खात्री आहे माहिती आहे नाही नाही काही काही कधीतरी सिगरेट ओढून बघितले असेल कधीतरी काय गुटखा खाऊन बघितला असेल काहीतरी टेस्ट तरी कशाची तरी बिअरची काय ते, ते वेगवेगळे ब्रँडी पण ती तसली टेस्ट पण नाही घेतली सिगारेट पण ओढली नाही तंबाखू पण नाही काहीच नाही एकदम एक ठरवलं एक की त्याला हात लावायचा तुमचे सगळे काका बऱ्यापैकी प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात करतो वगैरे तुमचं कुठल्या काकाशी जास्त असं जमत होतं किंवा तुमचं आवडते काका कोण होते नाही त्याच्यामध्ये जमण्याचा प्रश्न आलाच नाही आम्ही लहानाचे मोठे होत होतो आम्ही पहिल्यांदा शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये जात होतो दुर्दैवाने आम्ही लहान असतानाच आमच्या थर सगळ्यात थोरलेच काका हे वारले आप काका बाहेर होते बाळ काका बाहेर होते प्रताप काका शिकायला पिला नेला होते त्याच्यावरच्या ने नाही आणि आत्ता कधी सुट्टीला यायच्या तर तेवढ्या पुरता संबंध आणि पवारसाहेबांचा मात्र सदुसष्टला ते बारामतीला आमदार झाले त्याच्या आधी विद्यार्थी दशेत बासष्ट पासून कामाला त्यांनी सुरुवात केली राजकीय जीवनाला घराला शेतकरी कामगार पक्षांचं टोटल आबा बाई आणि त्यांची सदी मुलं परंतु एकटे पवारसाहेब काँग्रेसच्या विचाराचे ते यशवंतराव त्यांनी गुरु मानले ने त्यांच्या नेतृत्वाखाली ते काम करत होते या असा सगळा भाग होता आणि तो भाग होत असताना जरा संपन्न आला तो पवारसाहेबांशीच आला कारण ते काटे बारामतीने यायचे तिथं असले की लोकांना मी चहा वगैरे द्यायचो पूर्वी बघा घरातलीच मुलं आप्यान घालून चहा दे, hmm. hmm. दे पाणी आणून दे आता ते जरा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलंय शिपाई मते वगैरे वगैरे असं तर पण त्यावेळेस आपलं आपल्यालाच करावं हो लागेल घरात कुठे आले तरी जरा पोळी मला मन, यालाच जुळून एक म्हणजे आज याच प्रश्नाच्या पुढचं की बाबा तुमचे पवार साहेबांचे संबंध कस लहानपणी कसे होते आणि राजकारणातल्या त्यांनी काही गोष्टी तुम्हाला शिकवल्या की तुम्ही त्यांचं बघत शिकला आम्हाला कोणीही राजकारणातल्या काही गोष्टी शिकवल्या नाही आम्हाला कोणी भाषण कसं करायचं तेही कधी कर कोणी सांगितलं नाही आम्ही पाहत गेलो आम्हाला कुठंतरी आमचं मन म्हणत होतं की जर आपल्याला ह्याच्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर वेगवेगळे वक्ते काय विचार मांडतात विचार मांडण्याची पद्धत काय त्याच्यामध्ये कुठलं सांगितल्यानंतर लोकांना तुम्ही आपलंसं कराल सभा कशी जिंकाल असे हे सगळ्या गोष्टी आम्ही बघत गेलो आणि त्याच्यातनं शिकत गेलो काही गोष्टी तुम्हाला उपजत असल्या पाहिजे तुम्ही असं शिकून जेवढं शिकवलं तेवढंच तुम्हाला येणार पण काही तुमच्या उमजतच असेल तर तो ॲडिशनलचा तुम्हाला बेनिफिट त्याच्यामध्ये मिळतो आणि साहेबांशी आम्ही ग तसं गाबरून असायचो सगळ्या काका लोकांच्यापासून दोन दूर जायचो आम्ही कधी या लोकांच्या पुढं गेलो नाही एक त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती आम्हाला असायची आमच्या घरातल्या मुली मात्र त्यांच्याजवळ जाऊन बसणं बिसणं त्यांच्याशी गप्पा मारणं पण मुलं म्हणाल तर मुलं कुणीच म्हणजे आमची जनरेशन मला जसं कळतंय तसं कुणीही नाही उलट ते आले किती त्यांना न दिसेल असं म्हणजे जे एकूण सगळ्यात त्या काळातल्या साठ सत्तर ऐंशीच्या दशकात ही जी पिढी होती म्हणजे घरातल्या वडिनदा माणसांच्या पासून जेवढं लांब पळता येईल तेवढं दूर राहायचं त्यांची भीती राहायची